कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने अपनी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा है कि भाजपा ने चुनाव जीतने के लिए मराठा समाज को आरक्षण देने का आश्वासन दिया था। आज राज्य और केंद्र में उनकी सरकार होने के बावजूद मराठा समाज मोर्चा निकाल रहे हैं। भाजपा ने जी काही निवडणुका जिंकण्यासाठी काटेरी बीज पेरलेली होती तीच आता भाजपची बाहेर निघायला लागलेली आहे। मराठा आरक्षणाबद्दलचं 2014 मध्ये त्यांनी आश्वासन दिलं, त्याला पूर्ण केलं पाहिजे। 16% आरक्षण वेगळं देतो या 50% व्यतिरिक्त असं त्यावेळेस बीजेपीचे सगळे नेते छातीपण ठोको सांगत होते। आणि आता राज्यात आणि केंद्रात सरकार असताना सुद्धा का ह्या पद्धतीचं मराठा समाजाला मोर्चे काढावं लागत असतील, त्याचं सगळं हे मोर्चे काढायला श्रेय जातं ते भाजपला जातं, राज्यातलं आणि केंद्राच्या सरकारचं जातं। या पद्धतीनं मोर्चे काढून अगर समाजाला न्याय मिळत असतील तर त्या सगळ्याच लोकांनी मोर्चे काढावेत का? आणि म्हणून राज्यातली कायदा सुव्यवस्था सुव्यवस्थित राहिली पाहिजे आणि ज्या काही मागण्या असतील, ज्या मागण्या यांनी घोषणेच्या माध्यमातून मान्य केलेल्या होत्या, त्या मागण्या पूर्ण कराव्या।